महाराष्ट्रातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव गावित सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिर्डीमधून बाळासाहेब विखे पाटील हे 8 वेळा खासदार म्हणून निवडून आले, तर शरद पवार एकूण 7 वेळा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेले होते. सर्वात जास्त वेळ महाराष्ट्रातून लोकसभेत जाणाऱ्या नेत्यांमध्ये संदीपान थोरात 7 वेळा, विलास मुत्तेमवार 7 वेळा, देशाचे माजी गृहमंत्री व लोकसभा सभापती शिवराज पाटील चाकूरकर 7 वेळा, उत्तमराव पाटील 6 वेळा आणि रायगड लोकसभेचे उबाटा गटाचे उमेदवार अनंत गीते 6 वेळा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागा सोडल्या तर राज्यभरातील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. यामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीचे 16 उमेदवार असे आहेत जे या निवडणुकीत निवडून आले तर त्यांच्या विजयाची हॅट्रिक होणार आहे. आता या 16 पैकी कोण हॅट्रिक करणार आणि कोण ही संधी गमावणार हे तर 4 जूनला आपल्या समोर येईलच. पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे 5 असे उमेदवार आहेत ज्यांची विजयाची हॅट्रिक जवळपास निश्चित आहे. कोण आहेत ते 5 नेते हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. पहिलं नाव आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव असण्यावर विरोधी पक्षांनाही आक्षेप असण्याची चिन्ह कमीच आहेत. नितीन गडकरी गेली 2 टर्म नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत, त्याचबरोबर ते गेली 10 वर्ष भारताचे महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री आहेत. त्यांनी या कालावधीत ज्याप्रमाणे आपल्या मंत्रालयात काम पाहिलंय, त्यांनी या कालावधीत देशभरात केलेली कामे, नागपूर शहराचा झालेला विकास, नितीन गडकरी यांची दूरदर्शिता, त्यांचे सर्वपक्षीय संबंध, स्वच्छ प्रतिमा आणि देशाच्या प्रगतीमध्ये असलेले योगदान, यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी फारच सोपी आहे असं म्हणावं लागेल. विरोधकही आजवर त्यांच्यावर कोणत्याच बाबतीत आरोप करू शकलेले नाहीत, त्यामुळे नितीन गडकरींना पराभूत करणे समोर उभे असलेल्या काँग्रेस उमेदवाराला शक्य होईल असं वाटत नाही, त्यामुळे नितीन गडकरी यांच्या विजयाची हॅट्रिक जवळपास निश्चित आहे. यानंतर आहे सांगली लोकसभा मतदारसंघ. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील 3रा निवडणुकीसाठी उभे आहेत. संजय काका पाटील गेली 2 टर्म येथे खासदार आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीतील वादाचा फायदा महायुतीला होणार आहे. ही जागा काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांची नाराजी पत्करून सांगलीची उमेदवारी आपल्याकडे घेतली. त्यांनी येथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. चंद्रहार पाटील हे याआधी फक्त जिल्हा परिषद सदस्य राहिलेत, ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, आणि आता त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत चंद्रहार पाटील काही प्रमाणात बॅकफूटवर आहेत असं म्हणता येईल. दुसरीकडे काँग्रेसचे नाराज आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत, त्यांनी बंडखोरीचे संकेत दिलेत. त्याचा फायदाही महायुतीला होणार आहे. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही महेश खराडे यांना उमेदवारी दिली. 2019 निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेकडूनच विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीतील सावळा गोंधळ पाहता संजय काका पाटील यांच्या हॅट्रिकचा मार्ग सोपा झालाय असं म्हणावं लागेल. यानंतर आहे रावेर लोकसभा मतदारसंघ. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार आहेत. रक्षा खडसे या 2014 2 टर्म रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. एकनाथ खडसेंनी 40 वर्ष काम केलेली भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर ते शरद पवारांसोबत राहिले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावेळी ही जागा शरदचंद्र पवार गटाला गेली, तेव्हा या ठिकाणी सून विरुद्ध सासरे किंवा रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे असा सामना पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण लोकसभेच्या धामधुमीत एकनाथ खडसेच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे रक्षा खडसेंची ताकद आता वाढली आहे. एकनाथ खडसेंनी नकार दिल्यावर आणि पक्षांतराचा मार्ग निवडल्यावर रक्षा खडसेंच्या विरोधात शरद पवारांनी नुकतेच राजकारणात उतरलेले उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. श्रीराम पाटील यांनी नुकतेच राजकारणात एंट्री घेतली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या रावेरमध्ये श्रीराम पाटील यांचा निभाव कसा लागणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे रक्षा खडसे विजयाची हॅट्रिक करणार असंच चित्र आहे. यानंतर आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री, हा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे भिवंडीचे 2 टर्म खासदार असलेल्या कपिल पाटील यांचा. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील खासदार म्हणून निवडून आले.
विशेष म्हणजे 2014 पेक्षा 2019 मध्ये त्यांचे मताधिक्य सुद्धा वाढलं होतं. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी देण्यात आली. ही जागा ही सांगलीप्रमाणे काँग्रेस इच्छुक असलेली जागा होती, पण काँग्रेसचा पत्ता कापत शरद पवारांनी येथे आपला उमेदवार दिलाय. त्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे आणि निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिलाय. माजी खासदार सुरेश तावरे देखील इच्छुक होते, परंतु ही जागा शरद पवार गटाला गेल्याने काँग्रेसने असहकाराचा पवित्रा घेतलाय. शरद पवारांचे उमेदवार बाळ्यामामा यांची ओळख सांगायची झाल्यास राष्ट्रवादी हा त्यांचा सातवा पक्ष आहे. सुरेश म्हात्रेंचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा शिवसेना, मनसे, भाजप, पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना, त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा आहे. सुरेश म्हात्रे यांची या मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे असं सांगितलं जातं, पण ही ताकद लोकसभा निवडणूक जिंकण्या इतकी आहे का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्या हॅट्रिकचा मार्ग सुकर झालाय असं म्हणावं लागेल. पाचवा मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ. सरपंच, आमदार, खासदार ते केंद्रीय राज्यमंत्री, राजकारणातील हा स्वप्नवत वाटणारा प्रवास आहे रावसाहेब दानवे यांचा. रावसाहेब दानवे 2024 लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक नाही दुहेरी हॅट्रिक करण्यास सज्ज झालेत. होय, रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 5 खासदार म्हणून निवडून आलेत. भाजपने त्यांना 6 निवडणूक लढवण्याची संधी दिली. इथे 1991 अपवाद सोडला तर 1989 ते आजपर्यंत कायम भाजपचाच खासदार राहिलाय. रावसाहेब दानवे या जालना मतदारसंघातून 1999 पासून सलग 5 खासदार आहेत. यावेळी विजयाची डबल हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरलेत. या सगळ्यातून हेच सिद्ध होतं की जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा अभेद्य असा किल्ला आहे. रावसाहेब दानवे या मतदारसंघातून 5 खासदार असूनही त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना अवघ्या 8,000 मतांनी विजय मिळाला होता, पण यानंतर झालेल्या 2014 लोकसभा निवडणुकीत दानवेंनी 2,00,000 अधिक मतांनी विजय मिळवला. 2019 हा आकडा आणखी मोठा करत रावसाहेब दानवेंनी 3,00,000 अधिक मतांनी विजय मिळवला. यावरून आपल्या लक्षात येईल की रावसाहेब दानवे यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच गेलाय. त्यातच केंद्र सरकारमध्ये रेल्वे खात्याचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर दानवेंनी मराठवाड्यात रेल्वेसाठी केलेल्या कामांनी त्यांची लोकप्रियता मतदारसंघाच्या बाहेरही पोहोचली. मतदारसंघातील प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क, खास ग्रामीण शैलीतील भाषणे यामुळे रावसाहेब दानवे यांची लोकप्रियता 5 खासदार राहिल्यानंतर सुद्धा आजही कायम आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जालन्याची जागा कोणाकडे जाणार या वादात मार्ग काढत काँग्रेसने माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी दिली, पण दानवेंच्या लोकप्रियतेमुळे आणि भाजपचा गड असल्याने रावसाहेब दानवे विजयाचा षटकार ठोकणार हे जवळपास निश्चित आहे. आपल्याला काय वाटतं, या व्यतिरिक्त कोण विजयाची हॅट्रिक साधणार आणि कोण विरोधी उमेदवाराची हॅट्रिक हुकवणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.